मुळामध्ये आपल्याला जर ही जात घालायची असेल तर आपल्या समाजाची व्यवस्थाच राहणार नाही. जाती व्यवस्था ही समाज व्यवस्था आहे आणि समाज व्यवस्था ही असल्याशिवाय समाज ही चालत नाही हे आता आपण सगळं बघतो आहोत. मग कसं पाहिजे आपण एक लक्षात घ्यावं की आपण भागवत कथा झाली किंवा ज्ञानेश्वरीच्या पारायणाचा सोहळा झाला हे काल्याचं कीर्तन असतं. या काल्याच्या कीर्तनामध्ये त्या काल्यामध्ये काय काय घातलं जातं, फरसाण घातलं जातं, पोहे घातले जातात, नाया घातल्या जातात, दही घातलं जातं, लोणची घातली जातात, हे सगळं करून ते काल्याचं कीर्तन होतं. ज्यावेळेला तो काला एकत्रित होतो त्यावेळेला त्याची चव कशी असली वेगळी असली त्याप्रमाणे सगळ्या जातीने एकत्र येऊन हा धर्म टिकवलेला आहे आणि ब्रिटिश काळात सुद्धा ब्रिटिशांना हा धर्म फोडता आला नाही कारण जाती व्यवस्था होती. जाती व्यवस्था जर नसावी तर त्यावेळेला आपल्याला ब्रिटिशांनी आणखी नाही केलं राज्य आपल्याला केलं असतं पण जाती व्यवस्थेमध्ये आपल्याला ते घालवू शकलेले नाही. या काल्यामधून घातलेल्या एखादं लोणचं बाजूला काढलं तर त्या लोणच्याने आपली चव सोडली आहे का. मिरची काढली तर मिरचीनं आपला तिखटपणा सोडलाय का. पण एकत्र आल्यानंतर काय झालंय, एकत्र आल्यानंतर त्याने त्यांचं आपलं थोडं कमी केलंय आणि दुसऱ्याचं थोडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चव बदललेली आहे. तसं आपण सुद्धा आपलं आपलं जे काही कर्तव्य आहे कर्म आहे ते करत करत समाजाचं सगळं केलं पाहिजे कारण भगवंतांनी आपल्याला गीतेतून सांगितलेलं आहे स्वे स्वे कर्मणे अभिरता संसिद्धी लभते ना. स्वतःच्या वाट्याला आलेलं कर्म हे आपण केलं पाहिजे. कर्म कसं येतं, कर्मामुळे जन्म येतो आणि कर्म कशाला म्हणलेलं आहे, वासनेमुळे म्हणलेलं आहे. म्हणून संत म्हणत आहेत जन्म घेणे हे तो वासनेचे अंगी. त्या वासना जर तशा असतील तर त्याचा पर्याय नाही ना, त्या वासनाच आपल्याला त्या पद्धतीने वावरतात. बस आपल्याकडे काय झालेलं आहे, आपल्याकडं जर आपण एखाद्या गायनाकडे लॉजिस्टला विचारून पहा जन्म ते बाळ घेत असताना पहिल्यांदा काय तयार होतो. अगं तर माझा बोलण्याचा विषय नाहीये, महिला वर्गांचा विषय आहे पण आता इथे विषय काढलाच वर्णाश्रमाचा म्हणून सांगावं लागतं की पहिल्यांदा त्या बाळाचं मस्तक तयार होतं. ब्राह्मणस्य मुखम असी पहिल्यांदा तिथं मस्तक तयार झालेलं आहे. नंतर काय बनतं, नंतर हात बनतात. का, की त्या मस्तकाच्या रक्षणासाठी हात आहे. समाज व्यवस्था कशी आहे हे यातनं आपल्याला बघता येतं. मग त्या हाताला आणि त्या मस्तकाला पुरवण्यासाठी म्हणून काय आहे आपली उरुत म्हणजे मांड्या म्हणा किंवा छाती म्हणा ही त्याच्यासाठी बनलेली आहे. मांड्यात विशेष करून की अन्न साठवायचं आणि ते त्याच्या यांना द्यायचं. ही जर व्यवस्था ढासळली आपल्या शरीरामध्ये 50% खाल्लेल्या अन्नाचा भाग हा मेंदूला दिला जातो आणि राहिलेल्या 50% बाकीचे सगळे अवयव खात असतात. आपण सायन्सच्या माध्यमातून पहा विचार करून यातला 1% जरी भाग खालच्या अवयवांना कमी गेला किंवा जाता गेला तरी सुद्धा डॉक्टर काय करतात, डिक्लेअर करतात याला डायबेटीस झालेला आहे. खाल्लेल्या अन्नाची वाटणी ही सुद्धा करून दिलेली आहे. पण आपल्या शरीरामध्येच जर ह्या सगळ्या वाटण्या होतात तर समाजामध्ये अशा होणार नाहीत का. मग समाज चाललेला होता तो चांगला होता का नाही. ही जी आरक्षण व्यवस्था आहे ही आरक्षण व्यवस्था नक्कीच घातक आहे. आता आपल्याला वाटतं ती बरी आहे म्हणून पण ती घातक आहे कारण त्याचा सरळ परिणाम आपल्याला मिळत नाहीये. पूर्वीच्या काळामध्ये जी आरक्षण पद्धती होती त्यात प्रत्येक म्हणजे आरक्षण पद्धती म्हणजे 12 बुद्धिदार पद्धती जी होती तर प्रत्येकाच्या घरी रोजच्या रोज जात होता. आज मजला होतोय का आणि तो येणार आहे किंवा दुसरा व्यक्ती आपल्या घरी येणार आहे म्हणल्यानंतर घरामध्ये वादविवाद होत होते का. आज मात्र का वादविवाद होत आहे कारण दुसरं कोण येणार नाही, दुसरं कोण आपल्याला बघणार नाही, विचारणार नाही ही भावना